सुरुवातीपासूनच सहानुभूतीची भूमिका घेतलेली आहे. गेले 5 महिने जरी संप चालू होता तरी देखील, हा संप शांततेने चालू होता तरी देखील कधीही राज्य सरकारने आततायी भूमिका घेतली नाही. कर्मचाऱ्यांचे नेते भडकाऊ भाषणं करत असताना देखील राज्य शासनाने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. परंतु कधी कोणी कायदा हातात घेतला की राज्य शासन हातावर हात धरून बसू शकत नाही. आम्ही कर्मचारी राज्य म्हणजे कर्मचारी आमचेच आहेत. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आजही सहानुभूतीचंच धोरण आहे. आम्ही कोणावरही अन्याय करू इच्छित नाही. कर्मचाऱ्यांनी कामावरती रुजू व्हावं, आपली रोजीरोटी सांभाळावी, एसटी व्यवस्थित चालावी, ग्रामीण जनतेला जो त्रास होतोय त्या त्रासापासून ग्रामीण जनतेची मुक्तता व्हावी यासाठी आम्ही सर्वपरीने प्रयत्न करत आहोत. परंतु कायदा हातात घेऊन जर अशा प्रकारे लोकांना कोण भडकवत असेल तर त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई नक्कीच राज्य शासन करेल. सर, कर्मचारी अद्याप आक्रमक आहेत. सीएसटीचा परिसर असेल किंवा आझाद मैदानाचा परिसर असेल त्या ठिकाणी देखील बाहेर काढल्यानंतर देखील सकाळपासून कर्मचारी अडलेल्या आणि आक्रमक भूमिकेतच पाहिलं. कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या पद्धतीने समजवलं जाते, त्यांची समजूत देखील काढली जाते ज्यांना चुकीच्या मार्गावरती, कारण ज्या कारणासाठी हा लढा उभारला गेला त्या कारणाचा निकाल उच्च न्यायालयात लागलेला आहे. उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आता उच्च न्यायालयाचे आदेश पाळायचे का नेत्याचे आदेश पाळायचे हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे. आम्हाला असं वाटतं की उच्च न्यायालयाच्या आदेशाचं त्यांनी पालन केलं पाहिजे. कर्मचाऱ्यांना समजून घेणं, त्यांची समजूत काढणं किंवा त्यांच्या न्याय मागण्यांसाठी विचार करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू. परंतु कोणाच्या भडकवण्यामुळे किंवा कर्मचारी जर कायदा हातात घेऊन उद्या जर राज्य शासनावरती दबाव टाकत असेल तर ते राज्य शासन मान्य करणार. एक दिवस आधी कर्मचारी जल्लोष करतात, दुसऱ्या दिवशी आणि मोटरसायकल दोन आहेत, बॅट्समॅन आणि बेस बॉलर. आणि आताच मिलिंदियांनी जाहीर केले जे फिल्डर आहेत, बेस्ट फिल्डरला सुद्धा 2 लाखाचं बक्षीस आम्ही जाहीर करतो आहोत. ही स्पर्धा पुऱ्या हिंदुस्थानमध्ये आहे. कर्नाटक, गोवा, दिल्ली, पुणे, गुजरात या सर्व ठिकाणचे बाकीचे सगळे संघ मुंबईचीच आहे. आणि यापुढेही जेव्हा आम्हाला लोकांनी विचारलं किंवा इतर देशाच्या लोकांनी विचारलं, उदाहरणार्थ श्रीलंका आहे, ओमान आहे, दुबई आहे, अशा तिकडच्या लोकांनी आम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विचारलं. परंतु काही कारणास्तव आम्ही त्यांना या स्पर्धेत सहभागी होऊ देऊ शकलो नाही, त्याची मला खंत आहे. पण भविष्यात या देशाबाहेरच्या भारताच्या बाहेरच्या देशांसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मला वाटतं पुढच्या वर्षानंतर आम्ही काहीतरी त्याचा विचार करू, कारण शेवटी इंटरनॅशनल लेवल आल्यानंतर या स्पर्धा संपूर्ण जगामध्ये पोचेल आणि हे आमचं सुप्रीमचं सगळं यश आहे असं मी समजेन. आणि हे सर्व क्रिकेटप्रेमी जे आहेत ते आणि जे क्रिकेट खेळतात टेनिस त्यांना मी देईन. तारीख आहे 24 मे ते 28 मे. आणि बक्षीस आहेत ती काय? बक्षीस आहे 9 लाख 7 लाख, एक मारुती कार, एक मोटरसायकल, 2 मोटरसायकल आणि 1-2 लाखाचं बेस्ट फिल्डरसाठी प्राइज. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मी विचार केला की मी जेव्हा मुंबई टीम साठी पहिल्यांदा खेळलो 1975 मध्ये तेव्हा आम्हाला दिवसाला 25 रुपये मिळायचे. आणि जेव्हा मी टेस्ट मॅचेस खेळलो तेव्हा आमची जी पहिली टूर होती वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला, त्यांना मी 7 टेस्ट मॅच खेळलो 7 टेस्ट मॅचेस. आणि त्या अख्ख्या टूर 4 टूरला आम्हाला 5 रुपये मिळाले होते. संजय आमच्या कुठे होतो मला माहित, परंतु खरोखरच अली बेस आपण नोकऱ्या मिळत नाहीत आणि अशा स्पर्धा ज्या भरवल्या जातात त्याचे चांगले पैसे पण मिळतात. मला वाटतं ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर घेतली तर आणखीन बेस्ट होऊ शकतील आणि त्यांना आर्थिक फायदा पण होऊ शकेल. तर संजय मी विनंती करतो की याच्यामध्ये थोडा आपण विचार विनिमय करावा. मी अनेक वर्ष इकडे येतोय आणि तो जल्लोष बघतोय, तोच आनंद बघतोय, लोक खूप संख्येने इकडे येतात आणि आयोजन अप्रतिम असत. हल्ली टेनिस बॉलचे वर्ल्ड कप पण होतात, मला माहिती आहे की आफ्रिकाच्या खूप टीम दुबईला पण जातात, इकडे तिकडे खूप जातात. इनफॅक्ट पाकिस्तानमध्ये ही स्पर्धा खूप महत्वाची असते, म्हणजे टेनिस बॉल स्पर्धा.
कारण तिकडे जास्त क्रिकेट नाहीये आणि जे खेळाडू जे खेळतात अकरम म्हणा त्याच्या युनिस समर म्हणा अकीप जावेद हे टेनिस बॉल स्पर्धा केवळ पुढे आलेली आहे.